लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचित झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटील यांनी बातमीची दखल घेत आपल्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतलंय. रवींद्र बाबूराव पाटील असं गौतमी पाटील हिच्या वडिलांचं नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसार माध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली व मावशीला सांगितलं की वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर व त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये असं सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठलं व या ठिकाणी त्यांच्या मावशी व धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीनं गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेले. या संदर्भात गौतमी पाटील हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कालच मी माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात ऍडमिट असल्याची बातमी पाहिली त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितलं की वडिलांची तब्येत आता कशी आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केलं नसलं तरी मात्र माणुसकीच्या नात्यानं माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करेल अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली. नमस्कार. माझे वडील एका गंभीर अवस्थेत आढळले त्यांच्या गावाकडं. तिथल्या गावकऱ्यांनी ताबडतोब त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती. जसं मला एका न्यूज मार्फत कळलं तसं ताबडतोब मी माझ्या मावशीला त्या हॉस्पिटलला पाठवलं. तिथून पुढे आम्ही एका प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं. तिथल्या समाजसेविका जयश्रीताई अहिराव यांनी माझी फार मदत केली. ताई मी खरंच मनापासून तुमचा आभार मानते. तुमची फार मदत केली तुम्ही. तर एका माणुसकीच्या नात्यानी मी जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी त्यांचे उपचार करेल. मी त्यांना पुण्यालाही बोलवलंय तर पुण्याला त्यांचे उपचार सुरू होतील. तर जेवढं माझ्याकडनं होईल एका माणुसकीच्या नात्यानी मी नक्की करेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.